या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूर येथे हलवण्यात येत असल्याच्या विरोधात रत्नागिरीतील नागरिकांतर्फे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी ऍडव्होकेट अश्विनी आगाशे, माजी नगराध्यक्ष मिलिंद तीर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आडते, अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित संघटनेचे राजेंद्र आयरे यांच्यासह रत्नागिरीकर उपस्थित होते। रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हे 5 जिल्ह्यांसाठी असून त्याची स्थापना 1886 साली झाली आहे। या रुग्णालयाला 138 वर्ष पूर्ण झाले आहेत। या मनोरुग्णालयाचं काम अतिशय कौतुकास्पद असून संपूर्ण महाराष्ट्रातील ते सुसज्ज असे एकमेव मनोरुग्णालय आहे। हे मनोरुग्णालय एकूण 14 एकर अशा विस्तीर्ण जागेत पसरलेलं असून 7 एकर जागेला ग्रीन झोन आहे व 7 एकर जागेत बांधकामे आहेत। या मनोरुग्णालयातील स्टाफ प्रशिक्षित आहे। या रुग्णालयात आज पर्यंत सिंधुदुर्ग, रायगड व अन्य जिल्ह्यातील अनेक मनोरुग्णांनी उपचार घेतले आहेत, असं यावेळी ऍडव्होकेट आगाशे यांनी सांगितलं।